माझं नाव माधुरी तळेकर. मी लोकरे इम्पॅक्ट्स अँड ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीमार्फत आपल्याशी थोडंसं संपर्क साधणार आहे. तुम्हाला काहीतरी माहिती देणार आहे पॅन्टी लाइनर्स आणि पॅड्सबरोबद्दल. तर आमचे हे प्रोडक्ट आहेत सेफीज, हा ब्रँड नेम आहे सेफीज प्रीमियम सॅनिटरी नॅपकिन्स, आणि आमचे पॅन्टी लाइनर्स आहेत. तर आमच्या पॅड्समध्ये दोन साईजेस अवेलेबल आहे, एक डे पॅड आहे एक नाईट पॅड आहे. आणि त्यासोबत आपले 5 दिवस आपण पॅड्स वापरतो आणि इतर दिवस आपल्याला 20 दिवस वापरण्यासाठी हे पॅन्टी लाइनर्स आहेत. तर आमच्या प्रोडक्टची स्पेशालिटी अशी आहे की हे बायोडिग्रेडेबल आहेत आणि त्याबरोबर ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये ॲनायन स्ट्रिप आहे. ही ॲनायन स्ट्रिप जी आहे ही कोरियन टेक्नॉलॉजीने बनलेली आहे. ही अँटीबॅक्टेरियल आहे आणि अँटीफंगल आहे. जनरली काय असतं, आपण मार्केटमध्ये जे पॅड यूज करतो ते प्लॅस्टिक मेड असतात, त्याच्यात 70-80% प्लॅस्टिक असतं. त्या प्लॅस्टिकमुळे काय होतं, इचिंग, रॅशेस, त्यानंतर इतर काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात लेडीजला. तर आपले पॅड्स 100% कॉटन असल्यामुळे आणि त्याच्यात ॲनायन स्ट्रिप असल्यामुळे ती अँटीबॅक्टेरियल आहे आणि त्यामुळे आपल्याला इचिंग, रॅशेस वगैरे हे प्रकार होत नाही. जनरली आपण मार्केटमध्ये जे पॅड वापरतो ते प्रत्येक 4 तासाने चेंज केले पाहिजे, जे आपल्याला बऱ्याचशा महिलांना माहीत नसतं. आणि त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये पॅड्समध्ये 4-4 तासाने डायऑक्सिन नावाचं केमिकल एक जनरेट होतं, त्याने पॅड्स इतर पॅड जे आहेत प्लॅस्टिकचे ते खराब होतात, त्याच्यातून वास येतो, डोळ्यांमध्ये येतो, कलर चेंज होतो. तर अशा वेळी काय करायला पाहिजे, आपले पॅड्स ऑर्गॅनिक पॅड्स आहेत ते बेस्ट ऑप्शन आहे. आणि हे पॅड जे आहे ना 12-18 तास तुम्ही इझिली यूज करू शकता. ह्याला विंग्स आहेत, 8 लेअर्सचं हे पॅड आहे आणि टोटली ऑर्गॅनिक आहे. हे पॅड जसं आपल्यासाठी सेफ आहे तसंच आपल्या निसर्गासाठीही सेफ आहे. हे पॅड जर तुम्ही पालापाचोळा घेऊन जाळलं तर जळतं, पाण्यात टाकलं तर विरघळतं, आणि जर मातीत पुरलं तर पूर्णपणे 1 महिनाभराच्या कालावधीत पूर्णपणे नष्ट होतं. म्हणजे आपल्याबरोबर हे निसर्गासाठीही चांगलं आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही प्लॅस्टिकचं पॅड जर वापरलं तर ते सपोज तुम्ही जाळलं तर ते निसर्गामध्ये 700-800 वर्ष त्याचा गोळा बनून तसेच राहणार आहे. त्यामुळे आमचं पॅड हे बेस्ट आहे. आणि मी तर सांगेन, तुम्ही स्लो पॉइजन यूज करण्यापेक्षा जे प्लॅस्टिकचे पॅड्स आहेत ते जनरली स्लो पॉइजन आहे. तुम्हाला ट्युमर, बाकी सगळे कॅन्सर वगैरे, फायब्रॉइड असे आजार होऊ शकतात, त्यामुळे ते स्लो पॉइजन न वापरता आमचं हे संजीवनी वापरावं ही माझी विनंती आहे. थँक्यू.